नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी यूट्यूब चॅनलवर। तर आजचा ब्लॉग असा आहे की तुम्ही सकाळी सकाळी बबली आतूचा ब्लॉग बघितला। आज कधीचा बोलतोय, आतूकडे घेऊन जा। आतूकडे घेऊन जायचे हा बोल, हा बोल त्यांना, त्यांना सांग हा हा बोल। अरे पप्पा दे, सकाळी सकाळी पप्पा दे। तर आजचे आम्ही दुपारचं जेवण तिकडेच जेवणार आणि किट्टू मस्त मस्त खेळणार आतू बरोबर मामा बरोबर आणि मग आम्ही येणार। हा चला आता आम्ही निघतोय। आता आतूकडे सकाळी सकाळी आणि चला दिवसभर आम्ही दाखवणार काय काय करतो आमची किट्टूची मस्ती, किट्टूची मस्ती सगळी आणि प्रिया आतू सांगती ना। चला तर चला भेटूया खाली गेल्यावर। झालेली आहे आणि किट्टू निघालेला आहे। किट्टू बाहेर फिरतोय मस्त मज्जत मज्जा मध्ये फिरतो ना रे। बघा कशी मजा आहे, बघा गाडी मध्ये कशी मजा येते आता किट्टूला। हा खूप मजा करतोय किट्टू आता। किट्टू दाखव कशी मजा करतो, दाखव दाखव। तोंडात बूट नको, ते म्हणतील काय तोंडात बूट घालत असतो नेहमी। नाही सॉरी बोल, हा सॉरी बोलायचं, तोंडात बूट घालायचे नाही सारखे, समजलं का? तुला बोलतील की सारखं तोंडात बोर घालत असतो हा किट्टू। हा चल मग आता आत्ताच्या खाली गेलं का बघा, लगेच घर पण माहीत पडत त्याला। लवकरच आलो आम्ही, 11 वाजले, जेवण बनवायचे तिथे जाऊ नका। मी जेवण बनवते, मला ते रेसिपी पण दाखवते, रेसिपी दाखवत मला डायरेक्ट जेवतानीच दाखवते। चला थोडस भाजीची रेसिपी दाखव बाकी। भिजलं माझं बाळ सगळं भिजलं, दादा भिजला। हेच आतूचं घर आहे, हेच आतूचं आहे, हेच घर आतूचे। बापरे बघा, आता मी सुक्कर चिकन बनवते बबलीकडे आणि भाकऱ्या बनवल्या, पण भाकऱ्याचं काही मी घेतलं नाही। सुक्कर चिकन इथे मटन शिजत इथे भात आणि आम्ही मस्त जेवणार। आणि जेवणामध्ये पूर्ण डिश बनवली का तुम्हाला दाखवू बघा। ठेचा झणझणीत ठेचा बनवलेला आहे आणि मग आणि आज मस्त पावसाचा एकदम चांगलं सुंदरसं जेवण खाणार आज। खूप छान डिश तुम्हाला दाखवल्या, पूर्ण डिश झाली का मग तुम्हाला दाखवू। पूर्ण डिश जळून चालली का? आपण डिश जळून नाही चालली का बाई, मटण जळते का काय बंद करू मटणाचा गॅस। आता बघा बनलेलं आहे सुक्क वाला चिकन आणि आता मटन बनवते, तुम्हाला मटनच पण दाखवते। हा मस्त बघा, मी मटन पहिलं बॉईल करून घेतलंय बघा आणि आता रस्सा भाजी बनवते मस्त पैकी आणि किट्टूला पण माझ्या खायचंय मटन मस्त। पाऊस पडतोय बाहेर एकदम म्हणून सुक्क चिकन बाजरीच्या भाकरी तर झाल्या, पण आता हे आहे मटन। आता मटनला कडकड येते चाललोय आंबे आणायला, कारण की कोमल बॉबी पण येतात। खरात पापा बोलले एका वाडीमध्ये माझा ओळखीचा माणूस मित्र आहे त्याच्या वाडीत चल आणि मग तिकडनं आंबे घेऊन येऊ आम्ही आता। तर आता आम्ही दोघच चाललो, किट्ट जवळ प्रिया आहे, विशाल आहे, प्रीतम आहे, आता आम्ही दोघं जाऊ बघतो। आता त्यांच्यासाठी सगळ्यांना गिफ्ट देतो आम्ही, बॉबी कोमलला, प्रीतमला आणि बबलीला सगळ्यांना आंब्याचं 10-10 किलो आंबे देतो सगळ्यांना। कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे आता वाडीमध्ये चालले, वाडीमध्ये जाऊ आणि बघू कोणते कोणते आंबे। हा बघूया आता, आता आम्ही वाडीमध्ये आलेलो आहेत। आता काय काय झालं, चला तर वाडीमध्ये आलेलो आहेत, आता आंबे बघू किती आहेत।
काही काही झाडाला दिसत आहेत भरपूर, तर तुम्हाला पूर्ण अंबराईमध्ये गेल्यावरच आम्ही दाखवू. चला आता अंबराईमध्ये आलेलो आहेत खरात पप्पा आणि मी दोघच. पिकलाय आंबा मस्त. आता बघूया बॉबीला आणि सगळ्याला आंब्याचं गिफ्ट देणार आहे. आंबे संपत आले आणि पप्पा घेऊन आले मला. आता बघूया किती आंबे आहेत. वाडीमध्ये आले आंबे. चला रेट भरलेले. चला आता बंद करा. कल फोन किया था तुम्हें, यहाँ बाहर आ गया था ना इसको. तो मैं सवेरे ही फोन किया तुमने, क्या हुआ? तो आम चाहिए था इसी बात. हाँ तो एक खरद में आंबा टेस्ट करती. गुड़ है ना? खरद खूब गुड़ है. हाँ गुड़ स्पाइस में. ये पूरा केसर है? हाँ. और ये वाला? सब केसरी है. सब केसरी है. हाँ. आंबा केसर. ये ऐसे ही रखा हुआ है, पका हुआ है, कोई चीज का यूज नहीं दवा. बरं झालं खरंच पप्पा घेऊन आले मला, नाही तर मला काय माहित नव्हतं. मला कधीचे बोलतात चाल चाल, पण मी काय येतच नव्हतं. तुला बोललं तर तू येतच नाही तर काय करणार. खरंच हे बघा, हे आंबा आहे, हे हापूस आंबा आहे, हे कच्चे आहे आणि पिकलेले पाडाचे. हे बघा हा पिकलेला आंबा आहे. हे आंबा पिकलेला आहे, पाडाला पिकला आहे तो, आज आधी पिकलेला आहे. आणि हे सर्व पिकत आलेले हे खरंच खूप मजा आली. बरं झालं तुमचं ऐकलं मी आणि आज आले आणि वेळ दिला. मला असं वाटलं की नको आहे, पण जाऊ द्या. आता ते सगळे येणार, त्यांना पण आपण काय गिफ्ट द्यायचं काय द्यायचं. मग आता आंबे संपत आले आणि त्यांना द्यायचं आंब्याचा गिफ्ट पाहिजे. तर बघा खूप सारे आंबे घेतले. तर आता निघतोय अंबराईमधून मी. आता खूप सारे आंबे घेऊन निघतोय खरात पप्पांनी. बघा खरात पप्पा अजून मी तिकडेच आहेत. आणि चला संध्याकाळपर्यंत बॉबी खोल येणार, त्यांच्यासाठी जेवण पण बनवायचं आहे. आमरस बनवू का काय बनवू हे टेन्शन झालं आहे आता त्यांना त्यांच्यासाठी. पण चला काहीतरी बनवणं गरजेचं आहे. बघा मी इकडे येऊन दाखव ना चांगले आता आंबे. बघा एवढे आंबे आणले मी 10 किलो. एवढे कोमलसाठी, एवढे बबलीसाठी. आणि खूप खुशी मी आता घरी गेले, चेंज केलं आणि इकडे आली. आता कोमलच घरचं जेवण इथेच करू आपण, कारण की किट्टूला मी एकटीच खरंच पप्पा आम्हीच गेलो, कारण की किट्टू बबलीकडे होता, त्याच्यामुळे आम्ही घेऊन नाही गेलो. एवढे एवढे भारी आंबे ना, पूर्ण केसरत. बघा म्हटलं केसरत. आता खात राहा ज्याला काय खायचं. किती दिवसाचं जायचं होतं पण काय जाणंच होत नव्हतं. बघ गेली आज बबलीकडे बाळा सांभाळाय दिलं म्हणून, नाही तर नसती गेली. चला तर भेट. आपले एवढे बेकार, एवढे बेकार, एवढे भारी कापले बेकार बोलते. तू बाबाकडे रोज असतो ना. अरे बापरे नवीन सोफा. नवीन सोफा. हे बघा तुमच्यासाठी आंबे आणले. हापूस आंब्या हापूस नाही केसर केसर बच्च
झाडाचे तोडून आणले आता जाम आंबे खाणार आहे काय बापरे पिट्टू बघ किती चेकळ आहे त्याचं जेवण सोडून त्याला खेळायला कोण नव्हतं ना